नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लेका तू इथं आहेस वय. मिरवणूक संपल्या संपल्या अभ्यासाला बसलास, पण आता झोप की. अजून किती वेळ अभ्यास करणार आहेस? परीक्षा जवळ आली. मग काय, शिकून काय, बॅरिस्टर होणार आहेस काय? त्याच्या परीस जास्त शिकणार, जज होणार. ते कशा पायर बाबा. आता तुमचंच बघा. काय, दर दिवशी लोक न्याव मागण्यासाठी तुमच्याकडेच येतात. तुम्ही देता पर काही लोक मानत नाहीत. अशा लोकाला सरळ करण्यासाठी जजच हवा. बापावर लय लक्ष असत रे तुझं. तुमचं माझ्यावर असत, मग मला नको का तुमच्यावर लक्ष ठेवायला? बाबा, दुसरं आहेच कोण आपल्याला? खरंय लेखा, खरंय तुझं. हे बघ बेटा, आता शाळेमध्ये चांगलं खेळायचं शिकायचं, हा मन रमवायचं. काय बी विचार मनामध्ये भलते सलते आणायचे नाहीत. येतो बाबा. आई, अरे सावका जर बोरा. राम राम पाटील. गुरुजी तुम्ही? राम राम. राम राम. बरं झालं तुम्ही भेटलात. काय कसे आहात? मी बरा आहे. मला तुमच्याशी थोडस खाजगी बोलायचं होतं. बोला ना. काय आहे, आमचा पोरगा राम त्याच मन हल्ली जरास सैर बैर झालंय. म्हणजे अभ्यासाकडे लक्ष देत नाही असं म्हणायचंय का? अहो, आता तुमच्यासारखा गुरु असल्यानंतर मी असं कसं म्हणेन गुरुजी. काय तुम्ही जाणताच, आमची कारभारी आम्हाला अचानक सोडून देवा घरी गेली. राम माझा वयानं लहान, हल्ली त्याला आईची लय सय होते बघा. आता काल रात्रीचीच गोष्ट, मला म्हणतो कसा, बाबा आता या घरात तुम्ही आणि मी दोघच, आपण दोघांनी एकमेकाला सांभाळून नाही घेतलं
तर कोण घेणार? बरोबर आहे, म्हणून सांगतो आई विना पोरक पोर आहे, काय त्याचं चुकलं माकलं तर त्याला सांभाळून घ्या। पाटील तुम्ही त्याची काही चिंता करू नका, मी सगळं सांभाळून घेईन, ठीक आहे? धन्यवाद, येऊ मग मी। राम राम। येतो। काय झालं बेटा? सर ती आई आहे ना त्या मुलाची। चल चल आपण वर्गात जाऊया। मुलांनो आज आपण आई या विषयाचं महत्व समजून घेऊया। स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आईतला आ म्हणजे आत आणि ई म्हणजे ईश्वर, ज्याच्या आत ईश्वर आहे अशी ती आई। मला सांगा आपल्यापैकी कुणाला आईविषयी कविता येते? हा बोल गुरुजी। कालच आम्ही तालुक्याला एक सिनेमा पाहिला, त्यात बी याच होत। कोणता सिनेमा होता? सिनेमा दादा कोणकेचा होता। हा बर, ते बी याच म्हणतात, आई नाही त्याला काय बी नाही। आणखीन कुणाला? सर मलाही येते। हा राम बेटा बोल। चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना त्या चाटतात गाई, दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आई, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। अरे वा छान, मुलांनो आवडली ना रामची कविता? राम तुझी ही कविता आपण राज्यस्तरीय कविता स्पर्धेसाठी पाठवून देऊयात। ओ राम बाबा। राम बाबा मला आई पाहिजे। काहीतरी तरी नसलेलं दिसते, सळत भांडण झालं दिसते या। राम बाबा अहो काय झालं तुमसनी? मला आई पाहिजे। एवढं सहिले आपण लगे बाजारात जाऊन घेऊन येऊ, आहे की नाही? गे आई म्हणते। आय ना आय। काय काय म्हणले तुम्ही? मला आई पाहिजे। चॉकलेट मागावतोस आई मागतो त्यो, दुसरं काहीतरी मागा ना राम बाबा, आपण त्याच्या तुम्ही जेवण करून घ्या बरं। मला आई नाही मिळाली तर मी काय बी खाणार नाही। खाणार नाही पण पिणार ना, आपण दूध पिऊया चालेल? ते बी नाही। राम बाबा ठीक आहे, तर याप्रमाणे तुम्ही घरी गणित सोडवण्याचा सराव करावा। आता मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे, रामची एक कविता आपण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवली होती आणि मला तुम्हाला सांगण्यात अतिशय आनंद होतोय की त्याच्या त्या कवितेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय। तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री उद्या आपल्या शाळेला आवर्जून भेट देणार आहेत आणि त्यांच्या हस्ते कुमार राम बारणे याचा सत्कार आयोजित केलेला आहे। वीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुलित झालेल्या भूमीतील वडू नगरीमध्ये शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय या संस्थेने आयोजित केलेल्या विद्यार्थी पारितोषिक वितरणासाठी शिक्षण मंत्री नामदार सौ विजयाजी थिटे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नितीन भोसले साहेब यांनी आमच्या सत्काराचा मान घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करीत आहे। सौ विजयाताई थिटे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आमच्या ग्रामस्थ मंडळींना आणि आमच्या या संस्थेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या
पावन समाधी स्थानावर उपस्थित असलेल्या समस्त ग्रामस्थ मंडळी व विद्यार्थी, आपण मला इथे बोलवून जो मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मला खूप आनंद होत आहे की आपण विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणच नव्हे तर सामाजिक ज्ञान सुद्धा देत आहोत. विद्यार्थी बालमित्रांनो, आज 21व्या शतकात आपण ज्ञान पुस्तके न ठेवता आधुनिक युगाचा अभ्यास करावा, त्यातच आपल्याला यशाची दिशा मिळते. धन्यवाद. मालक, चा दे. मालक, आता शायद तुमचे पाय चेपायला मला लय कंटाळा येतो. मग लेका आता काय दुसरा नोकर ठेवू का? तसं कुठं म्हणलं म्या? पक्कस आहे तुम्हाला रात्री बेरात्री काही लागलं सवरलोय, मी थोडीच येणार आहे. अरे तुला नक्की काय म्हणायचंय? मालक, या वाड्याला नवीन मालकी ना, म्हणजे कसं एकदम सगळं एकदम चांगलं. दत्ता लेका, तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतय का? मालक, सौतासाठी नाही येऊ, पण त्या लेकरासाठी तरी विचार करा. हे बघ काशी, मला तुमच्या भावना कळत्यात, पण समजा घरात नवीन येणाऱ्या बाईनं माझ्या पोराचा छळ केला म्हणजे. अग, तुला सिनेमा बघायची आवड आहे, सिनेमात बघतेस नव? अव, त्या सिनेमावाला ना काय उद्योग नसतो या. धाव त्या सिनेमात सावत राहायचं छळ. पण मालक, समजा आया तसे नसत्या तो. हो मालक, म्हणजे रामबाबासाठी तरी हो मला. विचार करा की ठीक आहे, तुम्ही म्हणताय सा तरी विचार करीन, पण लक्षात ठेवा लगीन साधेपणा नको. आणि या घरात रामची आई म्हणून काळजी घेईल अशीच बाई या घराची मालकीन बनून येईल. हो नक्की. चला 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 जेवायला चला. चला रामबाबा. नाही म्हणजे कसं आहे रामबाबा, आई येणार आहे. हा आता मला कळलं ना, आई येणार आहे. तुम्ही तिच्या आधी जेवण करून घ्या ना. नाही, मला आईच्या हाताने जेवायचंय. नाही, आईच्या हाताने जेवायचं आहे, पण कसं आहे आई याच्या आधी आपण असं तंग तयार असायला पाहिजे का नाही जेवून, है ना? नाही, मला आईच्या हाताने जेवायचंय. तुम्ही थोडस खाऊन घ्या, मग आईच्या हाताने परत खायचं. नाही, सावकाश. काशे, अग बघ कोण आले ते. आरतीचं ताट घेऊन ये लवकर वळायला. आपला वाड. राम बाबा बघा तरी कोण आलंय ते. ये घे ना का. आले आले हो. ये ये ये. दत्ता, काशी. ही काशी बरं का? इडा पिडा तळ. हा दत्ता. राम बाबा. राम. टाकले मालक. आहो राम बाबा, बघा तरी कोण आले ते. ये ना, थांबलास का? आपल्या आईला नाही भेटणार. आई आलीये. वहिनी साहेब, आहो तुम्ही येणार म्हणून राम बाबा जेवले पण नाहीत बघा. आता रामला मी माझ्या हाताने भरवणार आहे, ये ना. आता मजा आहे बाबा एका माणसाची. सावकाश. जेवणार ना माझ्या हातून? हो जेवणार. हे पेपर वाले बी कमालच करत्यात, रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या छापून येत्यात.
यावर काहीतरी ठोस उपाय योजना करायला हवी बघ. बरं तो पेपर ठेवा आता बाजूला. रामची शाळेत जायची तयारी झाली आहे. पोहोचवता ना त्याला शाळेत. हो हा बाईसाहेब हा निघालोच. आणि हो शेतात जायला विसरू नका. चला एक चिंता मिटली. कसली? काळजी करणारी व्यक्ती घरामध्ये आली. अरे हो बरं आठवलं, आज टोमॅटोची तोडणी आहे. रामला शाळेत सोडून परत येताना शेतावर चक्कर मारीन. बर चल निघतो. अहो थांबा, आता काय झालं? तुमचा चष्मा राहिला. हो तरी म्हटलं काहीतरी नक्की विसरला असणार. काळजी करणार माणूस घरात असलं ना की विसरावी लय बरं वाटतं काहीतरी. हा मात्र शेतावर नक्की जायचं, विसरू नका. हो राम बेटा चल र. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रागाची रावजी. हात नकालावजी पाहिल कोणीतरी रावजी. हात नकालावजी पाहिल. तू मला लाज शरम आहे का नाही? कसली कसली लाज? पाहि ना कोणीतरी. मी नाही घाबरत कोणाला. म्हण मी कोणाला घाबरत नाही. तुला ना आता दाखवतोच मी आता. अगं काशी, नाही म्हटलं किती काम करतीस. जरा सगळं दत्तालाही देत जा. राहू देते कपडे, ठेव तिकडं. ठेवा तिकडं, घाले मी नंतर वाळत. डोक्याचं भाग नाही. काशी बघितलं किती समजदार आहे तो आईनी साहेब. काशे आता या घराला लई चांगले दिवस येतील बघ. नाही बाई हा बघ असं बोल ना का का ग नजर लागते. कोणाची? तुझी? ए वैशाली अग किती राबशील. माणसानं आराम करावा की थोडासा. आता काय राबले मी? अगं आपल्या रामचं किती करशील. सकाळी उठून शाळेत जाईपर्यंत, शाळेतून आल्यानंतर तो झोपेपर्यंत किती करशील त्याच. अहो आई विना पोरक पोरते, त्या पोराला आणखीन पोरक वाटू नये याचीच काळजी घेते मी. पैशा तू माझी काळजीच मिटवलीस बघ. ती कशी काय? अगं वाटलं होतं सावत्राई कधीही सख्खी आई होऊ शकत नाही, त्यातून तू शिकल्या सवरलेली समजूतदार. पुरे आता आणखीन तारीफ नको. फक्त एकच सांगते, यापुढे रामची सगळी जबाबदारी माझी. यापुढे तू फक्त माझ्या आज्ञेत राहील याची मी नक्की काळजी घेईन. आमची सुद्धा अशीच काळजी घ्या की आम्ही पण राहू की तुमच्या आज्ञेत. चला काहीतरी. या या वहिनी साहेब बघा तरी कोण आलंय ते. अरे दादा अचानक यावं लागलं, वेळ कशी आली? वय तू सांग ना पुढचं. मी सांगू ताई साहेब. ताई साहेब आमचं समद 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 गेलं व जमीन जुमला. काय ते आरक्षण काय काय म्हणतात ना त्याच्यात. हाती काय चार पैकं मिळालं ते घेतलं आणि कायम स्वरूपी तुमच्या घरी राहायला आलो. बघा भावाजी घरात दिसत नाहीत वाटत. अरे ते शहरात गेले, येतीलच इतक्यात. तुम्ही दोघ जण इथेच राहा, मी समजावून सांगेन त्यांना. वैशाली भावजीने वाडा अगदी चकाचक केला. वही ना भावजी अगदी मालदार आहेत. वही वैशाली अगदी चंगळ आहे चंगळ. मग बया 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 अव दागिने बघितलेत का पाटलांनी ताईसाहेबांच्या अंगावर किती घातलेत ते. मग अगो बया साडी तर बघा हजाराची असेल ना. 2000 असणार दादा. पण काही साहेब मी असं ऐकले की काय श्रीधर पाटलान एक मुलगा आहे म्हणून. हो राम नाव आहे त्याच. बापरे राम नाव आडवं येते म्हणजे. नाही रामाला राज्य नाही मिळालं म्हणजे बर. म्हणजे मी काही काही भाव आता कसं बोलली. अरे पण दादा असं ठीक आहे. तू बाबा तुझ्यापर्यंत प्रेम कर. हा मी जातो. अगं अशी काय तू आमची म्हणा मी तुला सांगतो ना. मग अगं तुझ्या भल्या भल्यासाठी सांगतोय. पण मी आणि ताई साहेब समजावू द्या तुम्हासनी एखाद मुलबाळ झालं आणि श्रीधर पाटलांनी जर का त्या मुलांमध्ये
सक्क सावत्र केलं म्हणजे नाही तसं म्हणायचं म्हणजे शेवटी काय बी झालं तरी बी तुम्ही श्रीधर पाटलांची दुसरी बायको वय की नाही व नाही असं नंतर सख्खा सावत्र होण्यापेक्षा मी मुलांमध्ये आत्ताच सख्खा सावत्र करेन हो चला चला आता आम्ही जातो आमच्या नव्या घरी मी काय म्हणतो वैशाली एवढा विचार करू नकोस आपले भाऊजी एकदम चांगले ते सगळं विचारपूर्वक करतील एवढं काय डोक्यात घेऊ नको तरी पण त्याने रामाच्या नावावर केलं तर तुझं काय दोन आणि हे दोन आणि हे पाच अहो काय करताय काही नाही ग रामच्या खात्यात उद्या 5 लाख रुपये टाकेन म्हणतोय त्याला शिक्षणाला पुढे उपयोगी पडतील पोराला जज व्हायची इच्छा आहे शिकू दे आणि हो येताना वाटत मला लई काम आहे यायला उशीर होईल पण लवकर याल ना अग काम आटपलो की लागोलाग येतोच आहे की परत हे बघ तू काय बी चिंता करू नकस तुला सांगतो उद्या या वक्ताला मी परतीच्या वाटेवर असेन ह्या वेळेला अहो बाहेर किती अंधार पडलाय मुक्काम करा ना अग तुला आणि रामला सोडून एकटा राहू शकतो का मी तुम्ही आता झोपा तुम्हाला सकाळी लवकर उठायचंय बर मला माझ्या कामाची आरावर करायची काय तुमचा नवरा आतापासूनच आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावर पैसे जमा करायला लागला तवा आता तुम्ही आपली खेळी खेळायच पाहिजे वैशाली अजिबात काळजी करू नकोस बघ मी आता काय चाल खेळत होते नीट करशील नाही का जमेल नाही सगळं नाही म्हणजे त्यांना काय व्हायला नको हो सावधगिरीने कर उगाच आपल्यावर संशय यायला नको तू फक्त पाहत जरा मी काय करतो ते भालचंद्र म्हणतात मला भालचंद्र काय राम अगदी मन लावून अभ्यास चाललाय तुझा उद्या माझी परीक्षा सुरू होते झेज व्हायचंय मला चेस नाही रे जज म्हणायचं तेच ते पण राम तू जज बनून काय करणार तुझे बाबा करतात तेच ना अरे तुझे बाबा अजून सुद्धा शेती करतात आणि तरी सुद्धा त्यांना अख्खं गाव मानत शेती ही आपली परंपरा आहे बरोबर ना मग देणार ना शेतीकडे लक्ष आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी हे तुला सांगितलंय हे मात्र बाबांना सांगायचं नाही हा काय नाही सांगणार खेमाची शपथ तुझी शपथ मग देशील ना शेतीकडे लक्ष हो आई मी शेतीच करणार शहाणं माझं बाळ काय भाऊ कशाला बोलवलं होत एकच काम तमाम करायचंय एकच म्हणजे माझ्या भाऊजीच डोक्यात फटका घालायचाय पुरा नाही अर्धा येडा करायचा त्याला येडा बस हा एवढंच अरे मग त्याच्यात काय अवघड आहे असा डोक्यात निबाळ फटका घातला ना की मग झालंच म्हणायचं काम फटका घाल पण पेतन आता करशील काम तमाम आणि आम्हाला फुटल घाम बरोबर मार नुसता येडा करायचा त्याला बर बर तू म्हणशील तस पण काढ चल इसार काढ तुझा स्वभाव भारी आहे हे तू विसरत नाही हे घे बाकीचे काम झाल्यावर बर 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 चल र फुट बर चल चल शेपटाला घेऊन आलायस बरोबर मग शेपूट पाहिजेस ना
अरे देवा वे बाबा काय झालं काय तुला ये लेकरा काय झालं काय तुला भाऊजी तुम्हाला कोणी मारलो नशीब देवासारखं मी धावून आलो काय झालं तर तुमचं कोणाच दत्ता हे दत्ता अरे लवकर आहे भाऊजीने लागले भाऊजी काय झालं तुम्ही केवढं लागलं मालक डॉक्टर असते तरी बोलव की बाबा बोलवले आधी त्यांना बसवा त्यांना चालते सावकाश भाऊजी सावकाश डॉक्टर लवकर या डॉक्टर या डॉक्टर या डॉक्टर सर बघा आमच्या मालक असते काय झालंय ते बघतो श्वास घ्या काय नाही डोक्याला मार लागलेला आहे त्याच्यामुळे मेंदूला धक्का पोचलेला आहे आणि म्हणून श्रीधर पाटील वेळे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही ते वेळे झाल्यातच जमाय काय झालं अहो काय झालं तुम्हाला काय झालं ताई तू अजिबात काळजी करू नकोस डॉक्टर खिल्लारी सगळं व्यवस्थित करतील वैशाली अग काय घडलं ग आपल्या आयुष्यात काय कळेल असं झालंय बघ त्या डॉक्टरने कसलं इंजेक्शन दिलं मला अग टोक फार जड झालंय बघ पोटामध्ये आगीचं डोंब मुसळलंय अग अन्न काय हातात रडच राहिलेलं अरे मला इथे दोन दिवस कोंडून मी तुझा बरा रे फक्त डोक्याला मार लागला इतकं एका इंजेक्शन Thank you.
बाळराम, प्रभू रामचंद्रानं ज्याप्रमाणे आपल्या आईवर प्रेम केलं त्याप्रमाणे करशील ना माझ्यावर प्रेम? राहशील ना माझ्या आज्ञेत? हो आई। तुझ्या इच्छेविरुद्ध कधीच वागणार नाही मी आई। आपलं शेत नेहमी हिरव्या पिकांनी बहरलेलं असावं या तुझ्या इच्छे खातर मी शिक्षणाकडे पाठ फिरून शेतकरी झालो नाही। होय राम। बर निघ तू शेताकडं, सांच्याला येतो। नक्की दत्त्या चला, तुला आवरायला लईच टाइम लागतो रे। चला चला, हे सगळे शेती कुठून घ्यायला आलो तो? इकडे पण माणसं लावली होती आपण, आता अरे हा पट्टा घ्या। माणसं लावलेत ना तो कामाला, कुठे गेले मग? इथंच हे बघा, इथं फाडून टाकून गेलेत ते, इथंच पाहिजे होते। हां बाबा, या लोकांचं असंच आहे, यांच्या मग कोण नसलं ना, कामच करत नाहीत ते। ए कामाचार, ते बा तिकडे जेवायला बसलेत ते। चला आपण तुकडा मोडून घेऊ त्यांच्यात। राम बाबा तुम्ही का? त्यांनी धान्य पिकवलेलं खायला चालत आणि त्यांच्यात बसून जेवायला नाही वैरे चालत। चल बघू तरी संपे नाही काय आणलं करे सांगत्या। एकटाच बसला वय तुकडा मोडीत, हाक नाही मारायची आहे का? मालक तुम्ही आण इथं आमच्यात कर भाकर संपते काय रे तुझी? नाही मालक बसा की मग। अर वा 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 वा, अर वा वा, आल्या का लई चवीत खातुर तू? कुणी केलंय? आईनं बनवलं मालक। तरी एवढा गोड वाय बर। अरे दत्त्या खा किल्या का, पा कसली चवय। अरे दादा चपाती घे। ताई नको नको, आता खूप झालं, एक तर जेवण मस्त होत ना म्हणून जास्त खाल्लं, तू आणि कुठे देतेस दादा? अरे राम काहीच खाऊन गेला नाही रे। अरे दादा, अगं ताई तू कशाला त्याच्या जेवणाची काळजी करतेस? अगं शेतावर घरी आहेत ना, त्याला जेवण घालायला। अरे पण हे बघ, रामला चांगल्या खायची सवय लावू नकोस, चांगलं खायला मी आहे ना, तुझं रोज शेतात जावं लागेल त्याला शोधत, राम कुठे बाबा, राम कुठे बाबा। जेव आता तो सुख करता तो दुख हरता, तो सुख करता तो दुख हरता, विघ्नांचा नाही नट करी रे। तो सुख करता तो दुख हरता, विघ्नांचा नाही नट करी रे। गणपती येईल घरी रे, राहा पत्ता डोंट भरी रे। गणपती येईल घरी रे, राहा पत्ता डोंट भरी रे। अरे गणपती येईल घरी रे, राहा पत्ता डोंट भरी रे। नाचती लहान थोर
गली ढरणी सारी नाचती लहान थोर देव गजानन आले देव गजानन आले हे गुण सौख्य पार पप्पा सरिया गुणगण करूया भक्ती ही अंतरी रे बाप्पाला स्मरूया गुणगान करू ठेवा भक्ती ही अंतरी रे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे अरे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे गणपती माझा आवतो या सत्वरी रे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे अरे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे तो सुख करता तो दुख हरता विघ्नांचा नाही नट करी रे तो सुख करता तो दुख हरता विघ्नांचा नाही नट करी रे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे अरे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रहा गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे अरे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे हे गणपती येईल घरी रे रहा फक्ता ठोठ भरी रे राम भाऊ ओ राम भाऊ काय म्हणता मी अख्खा मळा पालता घालून आलो ना कशामुळे पाटील साहेब काय काय हे अहो हे पैसे द्यायचं होत हे घ्या अहो मोजून घ्या मोजून घ्या इतक्या वर्षात मोजले नाही ना आता मोजून काय करायचं विश्वास आहे आमचा तुमच्यावर तुम्ही भारी निर्मळ बाबा एखाद दिवशी कोणी फसवीन बरं का तुम्हाला नाही मी फसनो आमची आई कशी फसन ती मोजून घेते पैसे राम भाऊ राग येणार नसल तर एक सांगू का आई बद्दल असल तर नका बोलू मग तर बोलणंच कुठलं का हे सगळं पैसा आईला नेऊन देत आहे म्हणून म्हटलं हा यातलं काही स्वतःसाठी ठेवत जा थोडस काय करायचं आपल्याला आपल्याला लागल तवा आई देतेस की आणि तिला मच काळजी आहे माझी अहो नाही नाही या विषयावर वाद घालू नका माझ्या संग ते काय आहे मला काही गोष्टी मान्य नाही त्या मान्य नाही बाकी तुमचं बरं चाललंय ना हा चला भेटू बर हा राम 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 करे स्वाम्या इकडे जी छोटे मालक आईची तब्येत कशी आहे तुझ्या छोटे मालक तिचं काही खरं नाही आता का ती एकदम सिरियस झाली मग तू कशाला इथं काम करायला जा तिला सांभाळ सेवा करते अहो छोटे मालक मी काम नाही केलं तर माझ्या पोटाचं काय अरे गब्बस आहे तुला पगार देईन मी तुझा खाडा नाही लावणार अरे आईला सांभाळ बाबा काम दहा मिळतील बर बर वाडवडील म्हणून गेले स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकारी आई गेल्यावर पुन्हा मिळणार आहे का नाही नाही जा तुला पगार दे तुम्ही जी छोटे काय घरी येतो छोटे मालक हे गे मामा नको हे बरं टू इन वन
हात पण धुतल्यात कपडा पण पुसला जातो. अरे ती आईची जागा आहे बाबा, तिची जागा कुणी घेतलेली तिला आवडत नाही, तू तिथं बैस. विसरलो. मला भूक लागली खायला, जा कोणीतरी जमायला इकडे पाट्यावर टाकते. दादा, अरे तू त्यांना इंजेक्शन नाही का दिलंस अजून? ते आता आई कुठवर बाबांचं करीत राहणारेस, त्यांना एखाद्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये आपण ठेव. नाही राम, नाही असं बोलू सुद्धा नकोस. अरे जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्यांना मी इथून हलू सुद्धा देणार नाही. ए राम, ए बेटा राम, अरे तू तरी आई तुझ्या बाबाला खायला दे. अरे तुझे दादा याला वाढ बघितलंस आणि तो आईच्या जागी बसत होता खरे. दत्त्या, आमचं वाढून झालं की बाबांना देऊन येतात. मालक, मोठे मालक, मोठे मालक, उठा. कोण आहे? मी. कोण? मी दत्ता. इंजेक्शन नको. हे बघा, हे ताट ताट आलं तुमच्यासाठी. बघा, जा जा माझ्यासाठी, माझ्यासाठी ताट. तुला नाही देणार, भूक लागली आहे मला. ए तू जा इथून, जा जा. ए बाबा रडतो कशा पाय, मी जेवतो दिसत नाही का तुला? फोन करतो का माझ्या तू? बघितलं कशी पहिनी साहेब आल्यात तेव्हा कशा होत्या आणि आता कशा वागतायत? त्या भालचंद्रानं त्यांच्या डोक्यात काय बाई भरिवलं, मोठ्या मालकासनी जबरदस्तीनं येडं बनवलं. तुला काय माहित ग? अव त्यांची समधी कार असताना या डोळ्यानं पाहिली आणि कानानं ऐकली. अव ती विंजेक्षण बरी व्हायची नाहीत. अव त्या विंजेक्षणात कसलं तरी औषध असतिया, त्याने येड्याच झटकं येत्यात. इथे स्वतःच्या पोराला पाठवलं शहरात शिक्षणाच्या नावाखाली उंडा राहिला. आणि इथं रामसाहेब, रामसाहेब असणे राबत शेतात बिन शिक्षणाच. काशे, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपण काय करणार? इथे रामसाहेब आईसाहेबांना फार आरी गेलं. कस होणार ग काशी? आता कोणीतरी तिसरंच यायला हवं या घरात. आई. अरे राम, काय झालं? काही नाही. काही नाही, काय झालं? नाही जाऊ दे. अरे काय झालं? एक परवानगी मागायची होती. कसली? तू नाही नाही ना म्हणणार. अरे तू विचारल्याशिवाय कसं सांगणार मी? नको, जाऊ दे. राम सांगतोस की नाही तर बघ. मी जत्रेल जाऊ. असं होय. अरे मग जा की. आई संध्याकाळ पत्र वापस येतो. हा लवकर ये. विठ्ठल विठ्ठल गजरी, अरे विठ्ठल विठ्ठल गजरी आवगी, धुम धुमली मी देहूत दर सा दिल मेरा.
कशी ग कशी तू अच्छी ग कची ग अच्छी ग कची ग कची ग वा काशा काय चाललंय काय ते हे आपलं काय वायपर वायपर नाही दत्ताचं सामान काय बोलला ते दत्ता सामानाला गेलाय ना तो आला की नाही ते विचारत होतो आली कशी ग मला तुम्ही बनवू नका मला समज ध्यानात आलंय जॉब तुम्ही हे केस काळ केलत ना तुमच्या मनात लय काळेबर यायला लागलंय अगं हे काय केस केले तुझ्यासाठी माझ्यासाठी लाणूसाठी अरे ती कोण काशी काशी गेली काशीत तू ये माझ्या कुशीत बसा जाओ तिकडं तिकडे जाऊ इकडे या इकडे या कोण नाही ना ओ पावलं याला बघा ना नाही नको अहो बघायला कुठे पैसे लागतात मग दाखवा हा ये बघा काली घर घर की कुंकू सास भी कभी बहू थी आयले साड्यांचे नाव आहेत का सिरियलचे नाव आहे आता हीच तर फॅशन चालू आहे असं मग सास भी कभी बहू थी केवढ्याची किमती तर राहू दे हो फक्त पसंत करा नाही पण मला काही कळत नाही ना दादा साडीतलं आता तुम्हाला कळून काय फायदा आमच्या वहिनीला म्हणजे तुमच्या बायकोला आवडली म्हणजे झालं अरे मग मी नाही घेऊ शकत साडी गाडी माझं लगीन कुठं झालं बायकोच नाही माझी अजून बापरे कसे होते ना ते मवाली हो ना ग तो माणूस तिकडे देवासारखा आला नसता तर आपलं काय झालं असतं खरंच ना आपण आता घरीच जाऊया तेच बरं आहे नाही तू माझ्या मामाच्या घरी चल ना मामा मी नाही येऊ शकत मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी घरी येणार सर जर मी नाही आले तर ते चिंता करतील ते माझी वाट बघत असणार तू चल ना घरी बरं बरं तू एक काम कर माझ्या घरी सांग की कविता मामाच्या घरी गेली नाही पण मी एकटी कशी जाऊ बरं मी निघते कविता अगं मी एकटी मी तुमची मैत्रीण कुठे गेली कार देत ना सोडून गेली तुम्हाला असं एकट्या दुकट्या बायने हिंडत जाऊ नये माणसं फार वांगळा असते तो हो ना मी तुमचे आभार मानते नाही नाही आभार कसले मानता नाही नाही आपलं कर्तव्यच आहे ते म्हणजे गडी माणसानं बाया माणसांवर लक्ष ठेवलं पाहिजे नाही तर तो गडी कसला हो ना तुम्हाला विचारू का एक विचारा ना गाव कोणचं आहे तुमचं खामगाव खामगाव खुर्द का बुद्रुक खुर्द आयो म्हणजे ते पलीकडच ते एवढ्या लांब राहत होय तुम्ही हो ना मग आता कशा जाणार जाईन ना मी मी कशी तरी जाईन मी नाही कशा तरी जातानच पण सुखरूप घरी पोहोचताना नाही याची काळजीच वाटायला लागली मला म्हणजे अहो काय पहिल्यांदाच रात्री घरा बाहेर पडलात होय सगळी जंगलातली वाट आहे तुमची ना धाडाची ना गोडाची जंगली जनावराचं बिहारात रात्रीच पावसा पाणीचे दिवस आहेत का बी आभाळ गळू लागल आणि तुम्ही असे एकटे जाणार होय नाही तुमची हरकत नसली तर मी तुम्हाला घरा पत्तूर सोडतो म्हणजे बाया माणसांना असं अर्ध्यात टाकणं आपल्याला पटत नाही हो चालेल चालतंय ना चला मग चला इकडं आहे ना खामगाव तुम्ही तर लईच घाबरलात गाड्या चला मी आहे हा काय बोलताय हनुमान स्तोत्र म्हणायचं असतं म्हणजे कसं जंगला बिंगलात भीती राहत नाही कशाची काय एवढं चार चौघांना मस्त लोळवलं तुम्ही आणि तुम्ही घाबरताय काही ती माणसं होते हो
जनावराचं काय सांगता, इथं जनावर एखाद्यानं माझा फाडशा पाडला म्हणजे तुम्ही हसताना फार गोड दिसता, चिडलात? नाही नाही, म्हणजे खरं तेच बोललो ना मी। अरे देवा, विजा सम काय लागलाय तू? पावसाचा अंदाज दिसतोय मला। पावसात भिजणं नाही आवडत, पावसात भिजलं की मग सर्दी पडसं, ताप, डोकं धरतोय। मग ती इंजेक्शन घ्या, कडू झरत गोळ्या खा, औषधं खा, मला नको वाटतं गाड्या। माझे पाय खूप दुखतायत। अरे बापरे, आपण जरा वेळ आडोशाला थांबू, पावसाचा अंदाज घेऊन मग पुढं सरकू, चालतंय का? तहान पण लागली। चला मग त्या पारावर बसू जरा वेळ दमाने। हा मास्तर, अव मास्तर। शंकर, काय झालं? काही नाही रे। अरे विजया सकाळी कविता बरोबर यात्रेला जाते म्हणून सांगून निघाली, एवढी रात्र झाली अजूनपर्यंत परत आली नाही रे ती, काळजी वाटून राहिले रे मला। शंकर, तू येतो शोधायला तिला? अव आजकालच्या पोरींचं काय सांगायचं, घरी सांगतात एक आणि जातात कुठं पण फिरायला। काय म्हणालास? आव काय नाही मास्तर, चुकून निघाला तोंडात ना शब्द। ठीक आहे, मीच जातो माझ्या मुलीला शोधायला। मला सोडून जाता वय एकटेच पोरीला बघायला? नाही सकाळी सगळं गाव दारात उभं केलं ना, मग बघाच। उशीर झाला नाही? तुम्ही झोपला नाहीत रात्री? नाही, माझा डोळाच लागला नाही। खर तर आपण रात्री इथे थांबायला नको होतं। रात्री जाणं जास्त धोकादायक होतं घरी, म्हणून तर आपण मुक्काम केला ना। हो, पण माझे बाबा खूप चिंतेत असतील। नाही, मी तुम्हाला सोडतो ना घरी, तुमच्या वडिलांशी बोलतो मी। नको, मला गेलं पाहिजे। नाही चला ना, मी येतो, असं करू नका। नाही तुम्ही कशाला, तुम्ही आधीच इथे रात्रभर माझ्या बरोबर। नाही असू द्या असू द्या, मी शेतकरी माणूस आहे, आज काही फार उद्योग नाहीये। चला शेतात काही काम नाही, चला तुमच्या वडिलांशी बोलतो मी। चला, जबाबदारी घेतली म्हणजे पूर्णही केली पाहिजे ना। चला। अरे ती पोरगी कसली फटाकडी आहे। अरे जरा लेका हळू बोल की, आधीच मुलगी रातभर बाहेर आहे, त्याचं टेन्शन आहे मास्तरांनी। अरे पण ही पोरगी रातभर गेली कुठं? अरे काल जत्रला गेली, अजून शान नाही आली बघ। अरे ती बघा मास्तरची पोरगी आली। मास्तर, तुमची पोरगी आली बघा। पण तो कोण पोरगा आहे तिच्या बरोबर? राम राम। मास्तर ओळखलं मला? मी राम, तुमचा विद्यार्थी। मास्तरची पोरगी याच्या बरोबर होती वाटत रातभर? मास्तर, शाळेत तुम्ही पोरांना हेच शिकवणार का आता? हा कशा वरून, हे या पोरांनी हिच्या बरोबर काय केलं नसेल? अहो असं बोलू नका, हा विद्यार्थी आहे हा माझा। बाबा, हे लोक बोलतात तसं खरं काहीच नाहीये। ते पाऊस पडला होता ना, म्हणून आम्हाला तिकडे थांबावं लागलं। मी खरं सांगते, शपथ बाबा, मी करणार। बघ विजया बेटा, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि ह्या मुलावर सुद्धा। मास्तर, तुमचा लाख विश्वास आहे तुमच्या पोरीवर, परंतु गाववाले कशावर विश्वास ठेवणार? बरोबर आहे मास्तर, बोला। मंडळी पराचा काळा करू नका, मी हात जोडतो तुमचे। जरा तुम्ही गप्प बसा हो, या मुलीने आधीच आमच्या गावची अब्रू सगळी धुळीच मिळवली आहे।
नहीं आस नहीं तुम्हें होगा थामा हो थामा हाँ मी करीन तुझ्याशी लग्न चल आता विचार करू नकस आता जर लग्न नाही केलं तर गावातले लोक जगणं मुश्किल करतील तुझं आणि पुन्हा जीव द्यायला गेलीस तर वाचवायला मी असलंच असं सांगता येत नाही मला माहिती आहे तुला वाईट वाटलं असेल कारण तुझ्या परवानगीशिवाय आणि होकाराशिवाय मी काहीच केलेलं नाही आजपर्यंत पण प्रसंगच असा घडला गाई गाईनं लग्न उरकावंच लागलं मला आई अरे मग त्यात काय झालं तुला आवडली ना मग बस बघ ना सुनबाई घरात आली आणि घराचं रूपच पालटलं तरीच म्हटलं माझा सकाळपासून उजवा डोळा घालवतोय उजवा नसेल डावा असेल दत्ता अरे काशीला बोल सुनबाई घरात आली आहे तिच स्वागत नको का करायला काशी भरलं माप घेऊन सुनबाई आल्यात घरला राम तू लग्न केलंस तेही अस अरे विकीपेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास होता केवढी स्वप्न पाहिली होती तुझ्या लग्नाची मी मोठ्या थटामटात लग्न करायचं होतं मला तुझं पण तूही असं आई मला माफ कर चूक झाली माझी याच्या पुढे आयुष्यात तुला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही खरंच करशील मग जा पाहू आपल्या घरच्या देवाचं दर्शन घे बघितलं तुला सांगत नव्हतो माझी आई कशी आहे ती आई तू म्हणजे ना त्या रामायणातल्या कौशल्य सारखीच आहेस काही काही म्हणायचंय का तुम्हाला जातोय सुदर्शनाला सुनबाई मी याला अगदी फुलासारखा जपलाय आणि तूही त्याची तशीच काळजी घे औक्षवंत वा दत्त्या पुढे ये कशाला ये काय राम बाबू तुम्ही आमच्या गरिबाच्या पाया पडला वे लय कंजूस शैल्या का तू कस लहानपणी पासून माया केली आणि आता आशीर्वाद देताना कंजूस करतोय रे सुनबाई माप ओलांड हा वलन म्या काशी काशी अच्छा या ना बस नग नग नाही असं काय नाही बस बाईसाहेब
तुम्हासनी साड़ी आणली माझ्यासाठी खूप छान आहे आवडली हो खूप छान आहे बाईसाहेब तुम्हासनी राग येणार नसेल तर एक सांगू बोल ना सुहासिनीचा गळा असा रिकामा नसावा म्हणून मंगळसूत्र आणली तुम्हासाठी बाईसाहेब नग राहू द्या काय झालं बोल ना तुला काही सांगायचंय का वय पर आपल्या दोघातून ते तिसरीकडे जाता कामा नाही नाही जाणार बाईसाहेब आपले रामसाहेब आहेत ना लई भोळा आहेत वो माहिती आहे गोड बोलून विष चारलं तरी घेतील ते एवढी वर्ष तेच तर करत आलेत म्हणजे त्यांची आई आहे ना त्यांची आई सावत्र आहे पण ती काही काही आहे काही काही पक्की काही काही कौसला नाही ती किती बी झालं तरी सावत्र ती सावत्रच म्हणजे ही आई भय सावत्र हाय पर मायेचा मुखवटा चढवून रामसाहेबांनी फार कुकुल बाळ करून ठेवलंय त्यांनी सांगायचं याने करायचं त्याच्या इशाऱ्यावरच ते मोठं झालं एवढं हुशार असूने त्यासनी कधी शाळेत धाडलं नाही आणि मग म्हणजे येड्याचं कोण ऐकते या वेड्याचं म्हणजे काही साहेबांनी दादा वहिनींकडून डॉक्टर करवी रोज रोज इंजेक्शन देऊन त्यासनी पार येड करून टाकल्या त्या इंजेक्शनात औषध नसते या त्यासनी पार झटक येत यात येड्याचं झटक येत यात बाईसाहेब आता तुम्हाला काहीतरी करायला हवं तुम्ही काहीतरी करा आई साहेबांची रामसाहेबांवर असलेली मौनी निघाली ना की बघा कस लाईनीवर येईल फक्त तुमची तयारी हवी नाही तर ते लांडगे आज न उद्या या इस्टेटीवर तुटून पडतील तसं काहीच होणार नाही आणि मी असं कधीच होऊ देणार नाही काशी मामांची कुठल्या खोलीत नग नग आत नग सकाळ म्या नेईन तुम्हास उगाच त्या चांडाळ हा डोळीनं पाहिलं तर काशी तू इथे आहेस होय हा इतके रात झाली तरी इथेच आहेस काय हा चल उगा सुनबाई नकाशाला त्रास देतेस चल तिकडे सॉरी हा सुनबाई चल पटकन एवढं मात्र ध्यानात ठेवा या घराची आबरू राखा येते म्या आवाज तोंडात लगास का ताई ताई तुझी जागा गेली सुन बहिणीने तुझी जागा पटकवली ये तू इथे बस ये बस हा बस असू दे रे दादा कधी ना कधीतरी सासूची जागा सुनीने घ्यावीच लागते नाही का अरे वा अगदी माझ्या मनातला बोलला सासूबाई तिकट आहे आणि उसळ जरा तिकट आहे आणि आजपासून सुनबाईकडे मलाच पाहावं लागणार आहे नवीन येतोवर काय हवं काय नको हो की नाही सुनबाई अरे मग तर मला आनंदच होईल हो की नाही हो सासूबाई पण आई म्हटलंस तर जास्त बरं वाटेल मला मग तर मी असंच करेन असं केल्याने मला माझ्या आईची आठवण नेहमी येत राहील उगी उगी बाळा
आई आई बघितलंस तिला तू किती प्यारी आहेस ती विजया तू तुला आवडल त्या नावानं आईला हाक मार तिला चालल हो का नाही गाई हो ना भारी पडणार जेवण भारी पडणार मी आटोपतो बाबा थोडं नको 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 बरे झालं लवकर आटपलं नाहीतर भारी पडलं असत जेवानो जेवा ना जेवा बस बस उडाली ना झोप बया 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 काय बैठे मला तर उद्याचं चित्र डोळ्यासमोर दिसायला लागलं कसलं ग कसलं यो राम आणि त्याची बायको इकडे मजेत राज्य करतात आणि आपला विक्की तिकडे रस्त्यावर मला नाही वाटत तुला जमेल जमवीन सगळं जमवीन माझा विक्रमच या संपत्तीचा वारस असेल राम आणि रामची मुलं नाहीत रामला मुलंच झाली नाहीत तर म्हणजे आता पुढचं तुम्हीच सांगा मी जाते काय रामचं लग्न आपल्या मनाविरुद्ध झालंय आता त्याचं हनीमून त्याच्या मनाप्रमाणे आपण करू द्यायचं नाही तो कसा काय झोपून राहिलाय असं कस हनीमून झाल्या बगर झोपायचो नाही मी तुला एवढा उशीर का समळ झाला ग ते मी तुमच्यासाठी तयार होत होते आणि घरात पण खूप काम होती आटपायची होती घरात काम करायला माणसं आहेत तू फक्त टायमात आपलं सगळं राम काय काय राम काय 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 अशी अचानक तब्येत बरी आहे ना अरे तू घबर जरा सुनबाई आता कसं सांगू काय आपल्या घराण्याची परंपरा आहे नवरा नवरीने लग्नानंतर पहिल्यांदा खंडोबाचं दर्शन घ्यायचं आणि मगच एकत्र राहायचं अगं एवढंच ना अगं खंडोबाचं दर्शन झाल्या बगर तिच्या अंगाला हात लावायचो नाही मग झालं मला माहित होत तू माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीस ते सुनबाई येते आई चुकीचं नाही सांगणार बरोबर आहे तिच दर्शन घेतल्याशिवाय काहीच नाही करायचं बरोबर आहे झकास ताई झकास काय डोकं चालवलंस असं डोकं चालवलंस ना तर सगळी सुख तुझ्या पायाची लोळण घेतील आणि पाठोपाठ ती विजयी दादा अरे मी पण तुझीच बहीण आहे थोडं डोकं मलाही आहे जात शांतपणे झोप जा जातो ना गेला का माहित कुठे चाललंय ते अरे वा आई साहेब आज माझ्या आधीच उठलात अगं उठावं लागतं माझ्या आधी उठून माझ्या घरामध्ये कोणी आधीच हलवा हलव केली तर ती तर आता होणारच आहे काय म्हणालीस नाही म्हटलं चांगली सवय आहे खूप छान अगं माझ्या सगळ्या सवयी तुला हळूहळू कळतीलच झालं तुमचं नाही म्हणजे तुमचं पूजून झालं का म्हणजे मी पूजून घेईन ना
नाही तुमची हरकत नसेल तर। अगं अशी प्रत्येक वेळेला आज्ञेत असल्यासारखी काय वागतेस? नाही आता काय की माझा नवराच तुमच्या आज्ञेत आहे म्हटल्यावर मला तुमची आज्ञा घ्यावीच लागेल ना। शब्दाबाहेर जाऊन तर बघ खरा बाहेर जाशील। मी नाही जाणार। काय म्हणालीस? मी तुमच्या शब्दाबाहेर कधीच नाही जाणार। शाबास, अशीच वागलीस तर संसार सुखाचा करशील। मी अशी नाही वागली तरीही मी संसार सुखाचाच करेन। ओ पिकल्या पानच पिकल्या पानच देड काही इरवा पिकल्या पानच। स्वारीले खुशी दिसतीय पण त्याचा आपल्याला काय उपेग? अहो तो इक्रम का चक्रम त्याच काय? तो एवढा काय करणार आहे? त्याला व्यसनापासून बाहेर यायला अजून वेळ नाहीये। इकडचे पैसे तो तिकडे उडवतोय। तोर आपण इकडची इस्टेट फुकायला मोकळ। कस 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 का निकडे कर काय सॉरी काय माहिती काय करता वो सांगतो सांगतो मी। थोडासा नाश्ता करून जा ना। मी माझ्या हाताने बनवलंय। नाही नाश्ता दत्त्या बरोबर पाठव। नाही दत्ता तर इथे थांबणार आहे ना, त्याला वाड्याची साफसफाई करायची। मग काशी बरोबर पाठव। अहो पण काशी जर ती पण जर कामात असेल ना तर नाश्त्याच राहू दे। आधी शेतावर जातो तिथंच काहीतरी खातो। आयो काय काय रस्त्यात ठेवतेस? मग बघत होतो मजबूत आहे का नाही ते। येतो ह्यानी काय शेत झाडणार का? नाही फावड्याने कसं झाडायचं शेत? नाही नाही कॉपऱ्यात ठेवत होतो। कॉपरा आहे ना? कॉपराच नाहीये। असू दे येतो हा। जरा गडबडच झाली। बाबा 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 मी विजया। बाबा विजया तुमचा मुलगा आहे ना? तुमचा मुलगा राम? राम राम रामची मी बायको आहे। राम रामची बायको? तू जा इकडनं जा नाहीतर तुला मी इंजेक्शन देत्याल। हे असं अडगळीच्या जागी हाडून टाकते। मला भूक लागली आहे। खायला तर तेच खाय खायला भूक लागली आहे। बाबा बाबा आता कोणालाच इंजेक्शन नाही देणार। कोणालाच अशा अडगळीच्या खोलीत हाडून नाही टाकणार। मी नाही टाकू देणार। मी असं होऊ देणार नाही। मी तुम्हाला इथून बाहेर नेणार आहे। ए नाही पोरी जा इकडनं नाहीतर ती हडळ तुला सुद्धा गिळून टाकेल गिळून टाकेल। नाही बाबा नाही। बाबा तुम्ही माझ्याकडे बघा। मी मी तुम्हाला इथून बाहेर काढणार। नाही 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 पोरी नाही पोरी मी बाहेर काढणार आहे तुम्हाला। चला तुम्ही तुम्ही चला माझ्याबरोबर चला। पोरी ऐक ऐक माझं अगं माझ्यामुळे तू अडचणीत येशील। अगं काय करून राहिली? अगं काय चाललं हा तमाशा? तमाशा चालला नाहीये, तमाशा संपवलाय। अगं तू या वेड्याला पती येते तुमचे आणि माझे सासरे त्यामुळे जरा आदराने बोलायचं। म्हणे आदरानं बोलायचं? तू ह्या वेळाला आदर
कल्पना नाही आहे या माणसाने जेव्हा उच्छाद मांडला होता तेव्हा या वाड्याने काय काय भोगलंय ते आणि तुम्हाला माहिती नाहीये त्यांनी काय काय भोगलंय ते त्यामुळे आजपासून त्यांचा सांभाळ मी करणार आणि आजपासून ते जे काही भोगतील ते मी भोगणार त्यांची सून म्हणून तू आता बस बाबा चला तुम्हाला काय काय खायचंय छान मस्त आंघोळ करायची नवीन कपडे ला 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 कशी दिसते मी अग बया आज बेटा साठ शिंगार का त्यांना शेतात भेटायला जाते वय का अच्छा मला लावून दे तरी मी म्हणते आज एवढा साठ शिंगर वाढतोय कसा गालावर लाल लाली आलीये ती त्याच्यासाठी का मी डबा घेऊन जाते काशी मला खूप भीती वाटते अच्छा मी जाऊ मी येऊ का नाही नजर ना लागू माझ्या बाईला अग्गे हे अगरानी मोहिल माझ मन तुझ्या रूपानी अगरानी मोहिल माझ मन तुझ्या रूपानी अग्रानी मोहिल माझं मन तुझ्या रूपानी समजना कस झालं आहे सार का करीत मन माझ सखे तुझा विचार माझ मलाच समजना कस झालं आहे सार का करीत मन माझ सखे तुझा विचार तुझ्या नावानी झाले राणी केलया तुम्हा पसंत माझ्या मनानी अगरानी मोहिल माझ मन तुझ्या रूपानी अगरानी मोहिल माझ मन तुझ्या रूपानी तुम्हा भेटता साजना
नाही असन वाल घडलं शिबी दन परीच पडल मन तुझ्या रूपानी झाले राणी खेलया तुम्हा वसंत माझ्या मनानी झाले राणी खेलया तुम्हा वसंत माझ्या मनानी अग राणी मोहिल माझ मन तुझ्या रूपानी झाले राणी खेलया तुम्हा वसंत माझ्या मनानी तुझ्या रूपानी तू पण खा की नाही काय घरनच नाश्ता करून आली होय नाही अच्छा मी तुम्हाला सांगते पण तुम्ही माझ्या रागवणार नाही ना बायकोर कुणी रागवत असत का सांग की मी आज मामांजींचा आशीर्वाद घेतला बर म्हणजे बाबांचे हो तवाच येडे सारखं करू लागले हा तू अगं येडे ते तू पण होशीन येडी आई आहे म्हणून बरं आहे त्यांच एखादी दुसरी बाय असते तर दवाखान्यात ठेवलं असत पण आई मात्र अजून सेवा करते त्यांची इतकी वर्षे का खोलीत डांबून ठेवणं तुम्ही याला सेवा बोलता विजया माझ्या आई बद्दल वाईट साईड बोललेलं मी ऐकून घ्यायचो नाही आधीच सांगतो मामांची चांगले आहेत त्यांना जबरदस्तीनं असं वेडं करण्यात येते बात झाला आता असं चिडताय कशाला अच्छा बरं माझं चुकलं तुमची आई खूप चांगली आहे आता मलाच काहीतरी जमवावं लागेल म्हणजे नाही म्हणजे मला तुमच्या आईला खूप जपावं लागेल मी तुमच्या आईबद्दल असं भलत असेल तर काही बोलायला नको होतं ज्या बाईनी तुमच्यावर लहानपणापासून एवढी माया केली ती मला कळलीच नाही मला माफ करा माझं चुकलं मला माफ करा असून दे म्हणजे तुम्ही मला माफ नाही करत आधी म्हणा तुम्ही मला माफ केलं संध्याकाळी सांगितलं नाही का जमणार म्हणजे तुम्ही मला माफ केलं असं म्हणलोय का मी म्हणजे नाही केलं घरचे काम संपलेत वाटत काम संपली नाही मी संपवून आले अजून मला बरच काही संपवायचंय काय म्हणली काही नाही काही नाही कुठे काय हे बघ विजया तुला जर मला जिंकायचं असन तर तुला आधी माझ्या आईला जिंकावं लागन एवढंच ना हा तुम्हाला सुखात ठेवण्यासाठी मी कोणाचं पण मन जिंकू शकते अगदी तुमच्या आईचं सुद्धा शाबास मग आता खाऊन घेऊया हात धुवून घेतो आधी तर दर 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 इतकी वर्ष ठेवणं तुम्ही याला सेवा सेवा बोलता मामांची चांगली त्यांना जबरदस्त वेड वेडं करण्यात येते तुम्ही याला सेवा सेवा बोलता पिंट्या पिंट्या काय रे रामा काय तुला धीरज म्हणलं तर तू थांबला नाहीस आणि पिंट्या म्हणलं की लगेच वळून बघितलं गाडीचा सिग्नल पडल्यावानी अरे रामा तुझ्या हाताला काय झालं अरे दुपारी काम करताना लागलंय बाबा मला वडावला नेऊन सोड आणि दमान चालो चला हात दुखायला लागलाय भ्या वाटतंय मला
देवा 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 काय झालं काय नाही लागलंय जरा काम करताना केवढं केवढं रक्त वाहते हो असं काय करताय तुम्ही अगं रक्त वाहणार सुनबाई गरज नसताना शेतावर गेलीस झालं अपशकून जाऊ दे आई तिला नको बोललो तिचं काय बी दोष नाही बाजूला हो नाही पण लागलंय सुनबाई बाजूला व्हा अरे देवा जोरात बसला फाटका बघू दे माझ्या लेकराला काय झालंय ते दत्ता अरे औषधाचा डबा आण जरा जरा जास्तच होते काय हे पट्टी पट्टी आता कसं वाटतंय आई तुझा हात लागला की दुःख कुठच्या कुठं पळालं बघ हे बघ बाळा आता 2 दिवस फक्त आराम करायचा अगं आराम कसला करते आई आता यांच्याकडे बघावं लागन काय म्हणालास नाही नाही पट्टीकडे बघावं लागेल म्हणलं आय आय माय सॉरी विजय नाही एवढंच इंग्लिश येतं बरं आपल्याला पण तुझ्याशी असं वागायला नको होत मी तुम्ही कशाला सॉरी बोलताय खर तर माझंच चुकलं आय एम सॉरी मी तुमच्या आईबद्दल असं बोलायला नको होत विजया आता आपल्याला खंडोबाला जायला पाहिजे कशाला कशाला म्हणजे कोण आहे रे ये थँक यू इथेच थांब हां थांब आई अरे विकी तू आलास आणि काय रे ही कोण ही नाही हां माझी बायको आय एम सॉरी मॉम तुला सांगू शकलो नाही सगळं इतकं घाईत झालं की आय एम रिअली सॉरी अरे विक्रम कधी आलास तू अचानक कस काय आला बाबा दादा हाताला काय झालं अरे काही नाही शेतात लागलं खुरप खुरपणी करता आमचं काम आहे नेहमीच बारीक सारीक फार काही विशेष नाही ओ माय गॉड विकी तू नोकराला मिठी मारतो युसलेस रे हो इंग्लिश बाई नौकर नाहीये मालक आहे ते या घरचे सॉरी दादा हिचं काही मनावर घेऊ नकोस नाही नाही त्यांचा आपला काही परिचय नाहीये पर असू दे तू दमला असेल मी जनावराला वैरण टाकून येतो तू आराम कर दत्त्या चहा पाण्याचं पाय त्यांच्या अरे दादा विकी आलाय अरे मामा तू इथेच का आणि मामी तू पण आता काही खरं नाही बाबा या घराचं विकी लय मुंग्या लागल्यात घराला पावडर टाकली पाहिजे दत्ता तू सामान घेऊन आज जा जानू ये कोण है विकी तुम्ही दोघ जण जा बघू आज जा मी तुमच्यासाठी चहा पाठवते चल हा केव्हा आला मीच बोलवलंय त्याला त्याला सगळा वांदा केलास म्हणजे अगं आपला सगळा प्लॅन फिसकटणार अरे आपण जेवढं सांगितलं तेवढं त्याने केलं तरी पुरे आता वेकी हा पोर आणि हा काय करणार आधी तो नाही तुम्ही आता प्रत्यक्षच बघा विघ्ननाशना मंगल मूरते मूषक वाहना तिमिर नाशसी निज ज्ञान देवनी रक्षसी सदा सुभक्ता लागुनी खड्ग दे म्हणा प्रेम रूपी हे मारीन षडरिपू दुष्ट दैत्य हे बालका परी जवळ घे मद इश जगाचा तू मी तव पदरज मनोर तुझी मूर्ती पहाया लागी दिव्य दृष्टी देई मोळया रमवी भजनी कलिमल दहना ज्ञान भास्करा शांती सागर बाबा आणि इथं हो इथे तेच सांगायचं होतं तुम्हाला नाही पण आई तर म्हणत होती की आई साहेबांबद्दल असलं तसलं काहीही बोललेलं मला चालणार नाही
चुकल हा माझ नको माझवरी राहू दास धावत ये अधुराया तव दर्शनी न तुझी ना असं धावत ये नारायण यांना कुणी आणलं इथं सुनबाई यांना घेऊन जा इथून इथे पूजा चाललीय दिसत नाहीये तुम्हाला कसली पूजा या घरात मी करेन तोच कायदा असतो आणि तुमचा कायदा आम्हाला मान्य नसेल तर 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 काय तर कोण आहे काय चाललंय सकाळी सकाळी कसला गोंधळ चाललाय इकडे हा जरा कुठे झोप लागली आणि तू होय काय तू काय बहिणी आहे मी तुझी बहिणी म्हणायचं सॉरी वहिनी म्हणून असं वाटलं होतं का काय या घरात आवाज कमी ठेवायचा नाहीतर काय काय नाहीतर काय करणार नाहीतर काय करतो कोणा बहिणी म्हणायचं नाहीतर या घरातून बाहेर जायचं कळलं कुत्र आलो होतो गेलो कुत्र हा तर आई साहेब तुम्ही काही म्हणत होता का नाही काहीच नाही विकी इनफ हा मी तर टेन्शन में अरे तू सिगरेट ओढतोस ए मी काय मजा म्हणून पीत नाही सिगरेट मायला तिचा बंदोबस्त करायला मैमा मी काय बोली तुझा नाही ग त्या बयेचा विजयाचा वहिनी मन ना तर घराच्या बाहेर हो ए मामा हसू नकोस गळा दाबीन तिचा गळा दाब एवढा उघडा असा हिंदी ऍक्टर सारखा फिरतोस हिम्मत असेल तर दाब तिचा गळा तुमच्याकडनं काहीच होणार नाही मोठ्या आशेने बोलवलं होतं तुम्हाला इकडे ए इडियट तुला बार मधनं लग्न करून इकडे आणलं तरी जानू आदत जातीच नाही ना रे अच्छा म्हणजे ही बार मधली कधी म्हटलं हिला कुठे पाहिलं कुठे पाहिलं आता कळलं काय व तुम्ही कधी गेलात बार मंदी तुझ्या बाच तेरावं होत ना तेव्हा बाच नाव नाही घ्यायचं बरं बस इथे काय चाललंय तुझं काय चाललंय हे बघ विकी आपण काय करूया असं घाई घाईने करून काही चालणार नाहीये नाहीतर राम आपल्या हातचा निघून जायचा आपल्याला काहीतरी वेगळंच करायला पाहिजे काय करायचं पण मै बोलू क्या म्हणजे बघ माय डार्लिंग नेहा आज पहिल्यांदा तुझं डोकं चाललं वाह नेहा वाह आता बघतोच वहिनी तू कशी वाचतेस ते या 5 एकरात सगळी चिकूची बाग लावलेली आपण सगळं वावर आपलं चांगलंय तुम्हाला काय आनंद घ्यायचा तो घ्या बरं काय हो किती उशीर केला अगं ह्यो माझ्या मित्राचा परिवार आहे पुण्याला असतो मित्र हे पिकनिक काय करायला आलेत ही माझी बायको इजा असून छान लावली बरं काका काका आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया भेंड्या खेळू वांगे खेळू चला तुम्हाला काय आनंद घ्यायचा तो घ्या चला कसं खेळतेत भेंड्या सांगा आम्हाला कसं काय पाटील बरं तरुण पणाचे रस्ते भरला
चोरीचा मामला मामा ही थांबला, चोरीचा मामला मामा ही थांबला, प्रेमान जे हात हाती तूच माझी मैना करू नको दैना, या इश्काच्या गोड गोड राती। हो हिल हिल पुर हिला तुझा कप्पाल हिला टिला, अग हिल हिल पुर हिला तुझा कप्पाल हिला टिला, लाल लाल पागोटे गुलाबी शेला, लाल लाल पागोटे गुलाबी शेला, मैतर माझा आला जीव झाला येला, लटपट लटपट तुझा चालणक मोठ्या नखऱ्यात, चालणक मोठ्या नखऱ्यात, बोलणक मंजुळ मैनेत, बोलणक मंजुळ मैनेत, नारिगा नारिगा, गंगू तारुण्य तुझ बेफाम जसा इश्काचा आयटम बाम, हे गंगू तारुण्य तुझ बेफाम जसा इश्काचा आयटम बाम, मी तर भोळी अडाणी टकू तुमच्या नावात लाल लाल कुकू, हे कपाळीला भलका बाई ग केळी बालिनी, सांगा तुम्हाला शोभलका बाई ग केळी बालिनी, सांगा तुम्हाला शोभलका, कप 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 कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली, आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली, ना 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 बाई साहब, आता पाणी डोक्यांना चाललंय बघा, अहो ती मामी ताई साहब भालचंद्र यांची हव वाढतच चालली आहे बघा, नागणी आणि फुसकार टाक्यात आणखी आयच्या बिळावर नागोबा व्हायला चाललाय। हो हो काशी रिलॅक्स, तू काळजी नको करूस, त्या दोघांना तर मी कशी ठेचते तेच बघ। म्हणजे तुम्हाला जमलं म्हणायचंय, बरगाट दोन भामट्यांची आहे, इस्टेटीच्या इस्टेटी गडप केल्यात यांनी, अव आता तुम्हाला मी केलेला हवाचा डाव रंगवत्यात। डाव रंगवतायत, आज होळी आहे काशी, त्यांच्या रंगाचा बेरंग मी कसा करते ते तू बघतच राह, चला आपण तयारी करूया। असं म्हणताय, चला
फवारा अंगा बरी रे हो रंगाचा फवारा अंगा बरी रे हिजवा काया मारून पिचा तारी रे हिजवा काया मारून पिचा तारी रे हिजवा काया मारून पिचा कारी रे हिजवा काया मारून पिचा कारी आज तन ही भिजे मन ही भिजे आज तन ही भिजे रंगाचा आडका सखे तू लाजे रंगाचा आडका सखे तू लाजे मन ही भिजे आज तन ही भिजे ओळखुनी आहे रे मन हे माझे ओळखुनी आहे रे मन हे माझे जवळी येण्याचे हे बहाणे तुझे शिर जोरी रे हो करे प्रेमान शिर जोरी रे भिजवा काया मारून पिचकारी 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 रे रंग चव फेर खरो खरी रे हो रंग चव फेर खरो खरी रे भिजवा काया मारून पिचकारी 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 रे तुम्ही इथे बसायचं नाही नग अरे ही तुमची जागा आहे बसा आधी बसा बाबा ही तुमची हक्काची जागा आहे आई तुम्ही इथेच बसायचं बाबा घ्या जेवण बसा अरे डोळे फुटले तुझे चुकी झाली मालकी बाजूला हो हम्म
बाबा कि भात खेवा अरे हे काय तुम्ही पकोडे घेतले नाही ओ बसाले बाकीच्यांना पण खायचंय घ्या खा अब मामा पकोडे घ्या ना तुम्ही पकोडेच घेतले घ्या घ्या प्लीज प्लीज खा खा बाबा तुम्हाला आई आली नाही अजून त्या आताच आतमध्ये गेल्या काय काय आज माझ्या आधीच नंबर लावलो होय तू अरे काय झालं माहितीये त्याचं काय ना त्याच म्हणाल्या कि माझं ना पोट बिघडलंय डॉक्टरला आणतो ना ठे मी पण तेच म्हणत होते मी म्हणाले आपण डॉक्टरांना बोलूया डॉक्टरांना बोलूया पण त्याच म्हणाल्या शी एवढूशा कारणासाठी डॉक्टरांना कशाला त्रास द्यायचा हो की नाही हो असंच काहीतरी हे बोलली हो की नाही हो सासूबाई मी आज जाते जाताना मला जरा भेटून जरा देख जानू तुमने मुझे वादा किया था कि एक महीना इधर रुकेंगे अब दो महीने हुए जानू मैं कंटाळ गई ना जानू अगं वाटलं होतं ही इस्टेट अशी साफ करीन पटकन पण ती वहिनी बसली ना नागिन सारखी इस्टेटी भोवती विळखा घालून देख जानू तू जरी आठवड्यात काम नाही केलंस ना तर याद रख वो मुस्तफा सेठ है ना वो ज्यादा खुश रखेगा मुझे काही म्हण विजया विकी ना असं वागायला नको होतो आईचे सगळे स्वप्न तोडून टाकले त्यानं आईच्या किती अपेक्षा होत्या त्याच्याकडनं माझा विकी असं करीन माझा विकी तसं करीन आता असं कशाला बोलतोय आपण पण तसंच केलेलं ना लग्न ए आपली गोष्ट निराळी होती तू पाक जीव द्यायला चालली होतीस पण काही म्हणा त्या मुलीचं वागणं बोलणं मला नाही पटत म्हणजे विकी भाऊजीने तरी तिला काहीतरी बोलायचं ना तर ते पण तसंच वागतात ए असू नको बोलूस काही जरी झालं तरी माझा भाव आहे तो पण त्याने असं वागायला नको होतं गड्या मी काय म्हणतो मारच तू हात काहीच्या तिजोरी मध्ये लय पैसा आहे काय ते स्वतःहून देत नसेल ना हातच मार स्वतःच्या घरात चोरी करू याला चोरी नाही हक्क म्हणतात हक्क तो जर तू मिळवला नाहीस ना तो उपाशी मरशील आणि बघ बाबा मग राम एकटा सगळ्या इस्टेटीचा मालक होईल एकटा कसा मालक होईल तो मी बरा सोडीन त्याला तू धरशील तेव्हा धरशील पण तोपर्यंत तिजोरीला टीबी लागलेला असेल तेव्हा काय करशील म्हणून मी सांगतो ते गुमान आहे तिजोरीवर हात मार जमतील तेवढं लूट अरे उद्याच उद्या बघू पण मामा ए आता पण नाही आणि बिन नाही करायचं म्हणजे करायचंच काळजी करू नकोस तुझ्या डोक्याला काही तरतरी येईल ना अशा ठिकाणी घेऊन जातो आता कुठे घेऊन जातो ते विचारायचं नाही धू म्हटलं की धुवायचं काय ते विचारायचं नाही चला Thank you.
गाव भर चक्कू चळक्या करण्यापेक्षा आत भजनात बसाव, देवाचं नाव घ्याव. अरे हाय की, देवाचं नाव घेणारे लोक आतमध्ये यांचं कसं झालंय माहितीये का? जन्माला आले मेले फुकटच हेलपाटा. देव सुद्धा पस्तावला असेल तुम्हाला जन्माला घालून. अस चल दात्या, दिवसभर बसलेले असते नाही तर काय. विश्वरचिता विश्वव्यापी विठ्ठल रावळा, भक्तांसाठी वेळोवेळी हा केला धावला. विश्वरचिता विश्वव्यापी विठ्ठल तो सावळा, भक्तांसाठी वेळोवेळी हा केला धावला. ओ किसनराव, कुठल्या सुरात चालले? अव गसा फुटल तुमचा. राम भाऊ तेच म्हणले. तेच काय म्हणले? काळी दोनचा आवाज आहे त्यांचा. तुम्ही काळी चार वर कुठं काय चालले? राम बाबा, एक काम करा ना, तुम्हीच बसा पेटीवर. तशी लय दिवस झाले तुम्ही वाजवलेली पेटी ऐकून. अरे नको, घरी आई वाट बघत असेल बाबा. नाही 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 नाही, इतक्या लोकांना नाराज करणं बरं नाही. बसा 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 बस, राम बाबांना बसू द्या. काळी दोन घ्या बरं. राही भक्तांच्या संग होई भजनात दंग, राही भक्तांच्या संग होई भजनात दंग. घोडा विठू देव रे कर तू वेड्या विठ्ठल भक्ती, कर तू वेड्या विठ्ठल भक्ती. घे विठूचे नाम रे, घे विठूचे नाम रे. घेरे नाव घेरे नाव घेरे नाव घेरे नाव घे तू विठू. सजना वे सजना, काय जाऊ बाई, आज सकाळी सकाळी नटून थटून कुठे? नटून थटून म्हणजे म्हणजे हे गाव आहे, तुझं शहर नाही. त्यामुळे जे कपडे तू काल घालून त्या शेतात मिरवत होतीस ना, ते इथे चालणार नाही. कळलं? अच्छा, म्हणजे आता मी कुठले कपडे घालायचे ये मैं तेरे को पूछने का क्या? नाही नाही नाही, फक्त कपडेच नाही, या पुढे या घरात तू जे काही करशील ते सगळं मला विचारून करायचं. कळलं तुला? अरे वा, तेरे को मालूम नाही क्या, मी विकेची बायको आहे आणि सासूबाईंची आवडती सून सुद्धा. समजलं? आवडती सून? हे बघ, ह्या घराची मी थोरली सून आहे, त्यामुळे ह्या घराची अब्रू सांभाळणं
हे माझं कर्तव्य आहे. म्हणे थोरली सून, देख लूंगी तेरे को. या घराचा तमाशा होऊ देणार नाही मी. आवट भुंगारे, हा शहरीचा आवट भुंगारे. मग तू झोपली नाहीस का अजून? विकी, तू दारू प्यायलायस आणि तिजोरीतले पैसेही चोरलेस. मामा चोंबडेपणा केलास ना. अरे मी खरंच नाही सांगितलं. मी तुझ्याशी बोलतेय विकी, तू तिजोरीतले पैसे का घेतलेस? मी मागितल्यास दिलेस काय? अरे इथे आम्ही घाम काढून पैसे कमवायचे आणि तू असे दारू तोडवायचेस. घाम आणि तू विकी, तू घाम गाळत नाहीस, घाम काढतेस. विकी मी तुला हात तोडून लागेल. लाज नाही वाटत तुला? जन्मदात्या आईशी असं बोलताना जीभ झडली. अरे वा रे वा, तुला लुबाडणाऱ्या बाईला तू आई बोलतोस? हे मला लुबाडलं म्हणजे कोणाला लुबाडलं? स्वतःच्या पोरालाच ना. हा कैतीचा लहानपणापासून राबली आहे माझ्यासाठी, माया केली माझ्यावर, प्रेम केलंय. माझ्या कातड्याचे जोडे करून तिच्या पायात घातले तरी उपकार फिटायचे नाहीत तिचे. तिच्या पोटाला जन्माला आलो नाही म्हणून काय झालं? तिच्या सावलीत लहानाचा मोठा झालो मी, आणि तू तिच्या पोटाला जन्माला येऊन चांगले पाय फेडायलास तिचे. नालायक, काळजी करू नका. ह्याच्यावर आपल्याकडे रामबाण उपाय आहे. चला. मी काय म्हणतो, हा भाऊ आहे का वैरी आहे? अरे अरे, माझ्या भाच्यावर हात उचलला, माझ्या भाच्यावर. तुम्हाला आवडलं नसतं ना? मी आवडलो नसतो, आवडलो. मी तुला अडवलं नाही. तुम्हाला आवडलं नाही? मला काहीतरी भास झाला असेल. जाऊ दे. मी काय म्हणतो, आपण रामचाच कोथळा बाहेर काढू म्हणजे. मामा, आता बोललास ते बोललास, पुन्हा बोललास तर कुलूप तोंडाला कुलूप. बस पाहिलंस त्याला? मी तिच्या पोटी जन्म घेतला आणि तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही, आणि तो याद रख, त्याच्या वाटेला गेलास तर. मामा, मला त्या दोघांची माफी मागावी लागेल. तू त्याला सोडशील र, पुन्हा भालचंद्र त्याला सोडणार नाही. त्या इस्टेटीसाठी काय नाही केलं, सुखा सुखी सोडल त्याला. सॉरी, इथं बसले म्हणायची. दादा, मला काही सुचत नाहीये रे. या विकीसाठी मी काय काय नाही केलं आणि हा मुलगा. विचार विकीचा नाही, रामचा विचार कर. अगं, त्याची हिंमत कशी झाली तुझ्या मुलावर हात उचलायची? आज त्यानं विकीवर हात उचललाय, उद्या तुझ्यावर हात उचलल. मला काही सुचत नाहीये, मी काय करू? ताई ताई, असं हाताश होऊन चालणार नाही. तुझं अशी हाताश झाली ना, विजय आहे ना, तुला हाडगिरीच्या खोलीत कोंडून ठेवेल. नाही नाही, मी तिला माझ्यापर्यंत पोचूच देणार नाही. माझ्यापर्यंत पोचायच्या आधीच मी. बोल बोल बोल, काय बोलायचं ते बोल. नाही नाही, आता मी बोलणार नाही, ते करूनच दाखवणार. आता कसं भावाच्या मनातलं बोललीस, काळजी करू नकोस. हे घे तुझं शस्त्र. हे काय? विष आहे. विष? रामनं तुझ्यावर हात उचलण्याआधी लवकरात लवकर त्याला संपव, आणि हो या इस्टेटीची मालकीन. माणसाने नेहमी असं वागायचं, गोळी घालायची पण पाहुण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. आता बघा माझी दुसरी खेळ काय. सुनबाई, झाले का पोहे? झाले ना. सुनबाई, बायकोच्या प्रेमाची प्रचिती रामला पावलं पावली येते,
पण या आईच्या प्रेमाची खातर जमा रामला कधी होईल का ग? आई झालं गेलं गंगेला मिळालं, तुम्हाला पश्चाताप होतोय ना? मग झालं तर हवं तर आज रामला पोहेत तुम्ही घेऊन जा. नाही ग नाही, हा अधिकार फक्त तुझा. पण काय ग, पोह्यात लिंबू पिळायस ना? बघितलं राहून गेलं नेहमी राहत. आले काय, तू कशाला घेऊन आलीस? विजयाला पाठवायचं होतं ना? का माझ्या हातच नाही चालणार? अग असं नाही ग, मला काय वाटलं माझ्यावर चिडली असशील तू. का? काल मी विक्कीवर हात उचलला म्हणून. कसं आहे आई, तुझ्याविषयी कोणी उलट सुलट बोललेलं आपल्याला सहनच होणार नाही. आणि तुझ्या तिजोरीतनं पैसे चोरले त्यांनी, 10 रुपयाला होता तो, कस सहन होईल मला? तरी माझ चुकला असेल तर मला माफ कर. नाही रे, तसं काही नाही. रामानं लक्ष्मणाला नाही सांभाळचं तर कुणाला सांभाळचं? आई किती चांगली आहेस ग तू, कस समजून घेते सगळ्या गोष्टी. काही म्हणा, पोहे मस्त झाले. तुझ्या हाताला वर्षानुवर्ष तीच चवय गड्या. मी आले का ग आई? मामा मानलं तुला. काय भेजा चालवलायस? अरे मानलंच पाहिजे मला. मागच्या जन्मी मी शकुनी मामा होतो, त्याच्या आदल्या जन्मी मी कंस मामा होतो. या दोन मामांच्या अनुभवावरून या जन्मी मी भालचंद्र मामा म्हणून जन्माला आलो. वा मामा, यो जीनियस. तू बोल मला जीनियस, पण एकदा काय मी खुन्नस पकडलं ना की त्याला पोतल्याशिवाय गप बसत नाही. आता ताई तुला बोलली लय वाईट वाटलं मला, तू पण मनात तशीच खुन्नस ठेव. काय कर, आज या पेपरावर ताईकडनं सह्या घे आणि हो या इस्टेटीचा मालक. दादा, मी रामला पोह्यातून विष दिले. काय सांगतेस, ते पोहे खाऊन राम हे राम म्हणणार, आपलं काम फत्ते होणार? सहीच काम फत्ते कर. एक काम तर तू चांगलं केलंस, आता हे दुसरंही करून टाक. कसलं? या कागदावर सही. कशासाठी? माझ्यासाठी. पुन्हा पुन्हा तुझ्या समोर हात पसरायला नकोत ना म्हणून. अरे हे काय सगळं, कसले कागद आहे, काय आहे हे? सही कर, नाही तर रामचं काम तू जसं फत्ते केलंस ना तसं तू सही करून टाकेन. विकी, स्वतःच्या आईशी असं बोलताना लाज नाही वाटत? दादा समजावायला नीट काय ते. आता मी काय समजावणार? हा आपण अनुभवावरनं सांगतो. अच्छा, अरे जीवा भावापेक्षा शक्य असतो तो फक्त पैसा. तो जवळ असला ना की सगळे सक्के, नाहीतर वैरी पक्के. भालचंद्र, ए दादा बोलायचं दादा. ए शेवटचं सांगतो, मुकाटने साइन कर. मरण पत्करीन पण सही नाही करणार. राम राम वाचव मला, राम राम सोड मला. मामा आई का ओरडली तेच मला कळलं नाही, म्हणून तुम्हाला शोधायला आलो. सोड विकी मला. विक्रम, विकी मला त्रास व्हायला लागला, सगळं अंग गळा जस. राम मला काही सुधरत नाही. राम, अरे होणारच, जिच्यासाठी तू जीवाचा आटापिटा करतोयस ना तिनेच तुला विष दिलंय.
तुला काही होणार नाही रे, तुला काही होणार नाही. मी करंटी आहे, पापी आहे, स्वार्थामुळे आंधळी झाले होते. हे खरंय की मी तुला विष दिलंय. संपत्तीच्या लालसे पायी मी हे सगळं काय करून बसले रे. राम, तुला काय होतंय राम? काय नाही साहेब, ही बाटली बघा कसली आहे. काय पॉइजन? काय असत? विष. विष कुठून? काशी. अरे देवा, दर होती गई गई दूर, तिने घडविला फक्त वनवास. कलियुगात एकदम म्हणायचं होत विष दे जी. मला वाटायचं मला न सांगता तू काय विष दे जी. मला न सांगता माझा जीव घेत होतीस. एकदा मागितला असता तर मी दिला असता तुला. तुझ्या समोर मी कधीच कुणाला महत्व दिलं नाही, ना बायकोला ना बापाला. माझी बायको किती वेळा तुझ्याविषयी माझ्याकडे बोलली, मी तिला गप केलं आई. माझ सगळं तुझं असताना माझ्याशी असं का वागलीस आई? मी चुकले राम. काळीमा भासलाय तुम्ही, कुकुंची स्वभाव आहात तुम्ही. या गोष्टीसाठी परमेश्वर सुद्धा तुम्हाला कधी माफ नाही करणार, कधीच माफ नाही करणार तुम्हाला. राम 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 राम. वैशाली का ओरडली? मला बाहेर नाही. दरवाजा उघड, मी तुला सोडणार नाही. अरे तू बाहेर असं मला पकडणार ना? दरवाजा. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब लवकर चला, माझ्या रामला वाचवा. अहो वैशाली काही झालंय का? माझ्या रामने विष. तुम्ही चला तर हवे तेवढे पैसे घ्या, पण माझ्या रामला वाचवा, मी तुझ्या पाया पडते. तुम्ही घाबरू नका, चला. भाऊजी माझं चुकलं बघा, हे बघा, हे नको मला, हे तुमच्याकडे ठेवून द्या. पुन्हा असं नाही करणार, पाहिजे तर पोलीस यांनी मला ताब्यात द्या. अहो असं कसं म्हणताय तुम्ही आमचे मेवणे? अहो कुणीतरी म्हणलेलंच आहे, एक तरफ जोरू का भाई, दुसरी तरफ सारी खुदाई. तेव्हा तुम्ही आता हातच राहायचं. काय सांगताय का भाऊजी? मग भाऊजी मी आता इथेच राहायचं. खरंच खरंच केवढ्या मोठ्या मनाचे आहे तुम्ही. कुठे कुठे राहायचं मी? अहो तुमच्यासाठी खोली पण अगदी सजवून ठेवलेली आहे. काय म्हणता काय, मी एवढं करून तुम्ही माझ्यासाठी खोली सजवली? खरंच खरं तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. कुठे आहे ती खोली? अहो माझी ती अडगळीची खोली, तिथं इंजेक्शन मी तयार आहे तुमच्या तंदुरुस्तीसाठी. मी काय म्हणतो भाऊजी, बोला. आपण ताईच्या विरुद्धच कारस्थान करूया. मी आज तुम्हाला आयडिया सांगतो. वैशाली ताई, पाटील साहेब, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. अँटीडोस दिलाय मी रामजी येथील 15 मिनिटात शुद्धीवरती. डॉक्टर हवं तर माझं रक्त घ्या, पण माझ्या दादाला वाचवा.
वैशाली अग असे का केलस? अग आम्ही तुझा काय गुन्हा केला होता म्हणून आमच्या जीवावर उठलीस? मी चुकले, मला माफ करा। अहो पाटील साहेब, वैशाली ताईने जर आज मला वेळेवर बोलवलं असतं तर आज तुम्हाला नाही ते पैसे मिळाले असते। डॉक्टर तुम्ही देवासारखे आलात बघा, अहो तुमच्यामुळे तर आज माझ्या पोराचं प्राण वाचले। इट्स माय ड्युटी, चला येतो मी। राम मला माफ कर रे। आई असं का बोलते साई? वैशाली अगं असं म्हणते आज ज्याचा शेवट गोड ते समधच गोड, मग अशा गोड वागताला तुझ्या डोळ्यामध्ये खारं पाणी का? अगं आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं। काय रे पोरा, खरं आहे ना?